कुपवाडामधील शिवशक्ती नगरमध्ये हॉटमिक्स रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. अनेक वर्षापासून रस्त्याच्या कामाची मागणी शिवशक्ती नगरमधील नागरिकांकडून होत होती. शिवशक्ती नगरमधल्या संगम हाऊसिंग सोसायटीच्या भागात रस्ता होत आहे. येथील हेमंत जगताप घर ते मुल्ला घरापासून दिलीप मोरे घरापर्यंतचा रस्ता 16 लाख रुपये खर्चाची तरतूद असणारा हा रस्ता होत असून अनेक वर्षापासून प्रलंबित असणारी मागणी पूर्ण झाली आहे. या कामामुळे नागरिकांची सोय झाली आहे, त्यामुळे येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. शिवशक्ती नगरमधील सर्वच प्रश्न सोडवण्यात येणार असल्याची माहिती नागरिकांशी चर्चा करताना नगरसेवक मखदूम यांनी दिली. रस्त्याच्या कामाच्या प्रसंगी विलास मोरे, अरुण धोत्रे, संजय बंडगर, राजू माळी, रुपा रजपूत, अनिल कुडचे, गीता माळी, अर्चना पाटील, दाजी चवरे, इलाही मुल्ला यांच्यासह या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कित्येक दिवस झाला आमच्या इथे चिखल वगैरे होत होता, कोणी डांबरीकरण करत नव्हतं, पण यावेळी सरांनी मनावर घेऊन आमच्या इथलं डांबरीकरण करण्याचं गजानन मखदूम सरांनी करण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि लवकरात लवकर करून देतो म्हणतात. आता कच्चं करून देतो म्हणतात, नंतर पक्क करून देतो म्हणतात. पण लवकरात लवकर आम्हाला सांडपाण्याची पण व्यवस्था करून द्यावी सरांनी, या आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा ठेवतो. माझे 2 शब्द थांबवतो. चौधरी आहे नाईकवडी आणि आमचे मिरजेचे हे कुपवाडचे मोहिते आणि जे पहिलं जी खडी टाकली त्याच्यानंतर कुणीही इकडे रुंकून पाहिलं नाही, काय कुणीच नाही. आणि आता BJP आमचे मला अभिमान वाटतोय, BJP आमचे आमदार हे आमचे नगरसेवक काय त्यांनी काही ना काही थोडा ना थोडा तीळ ना तिळावटा जर प्रयत्न केला आहे असं मला वाटतंय. आणि का नाही म्हणून हे आतापर्यंत का नाही इथलं खडी आता हे डांबरीकरण होणार आहे आणि नंतर सुद्धा हॉटमिक्स वगैरे ह्याच्यावरचं काही जी पुढची प्रक्रिया ती सुद्धा पार पडणार आहे. तुमचं गडारीचं सुद्धा काम होऊन जाईल. परंतु आता मला ह्यांच्यात सगळ्यात मला एक विनंती करायची आहे, ज्यांनी काम चांगलं केलंय त्यांच्या पाठीशी राहावं एवढीच विनंती.